हिंगोलीतील नरसिंह नामदेव इथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, परतवारी निमित्ताने अनेक दिंड्या दाखल, पोलिसांचा चोख बंदोबस्त। कामिका एकादशी निमित्ताने श्री क्षेत्र निवासातील खांब मंदिरात भाविकांची गर्दी, ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने निवासानगरी दुमदुमली, मंदिराला आकर्षक रोषणाई। पंढरीचा विठुराया निघाला संत सावतामाळींच्या भेटीला, परंपरेप्रमाणे सोलापूरच्या अरण गावाकडे विठुरायाच्या पालखीचं प्रस्थान, भाविकांचा मोठा उत्साह। नागपूरमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। रत्नागिरीत गेल्या 8 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुनरागमन, रात्रीपासून जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये सरी बरसरी, खेडमधील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। रायगडच्या पोलादपूरमधील चरई इथे डोंगराला भेगा, भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्यानं रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। कोल्हापुरात परनाळ गडावर पर्यटकांची दारू पार्टी, गडावरील झुणका भाकर केंद्रावर पर्यटक दारू पीत असल्याचं समोर, शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण। पन्हाळा संवर्धनासाठी शिवभक्त आक्रमक, पुणे सातारा सांगली कर्नाटकमधल्या शिवभक्तांची पन्हाळ्यावर गर्दी, किल्ल्याच्या ढासळत असलेल्या बुरुजांच्या दुरुस्तीसह सरकारकडे विविध मागण्या। डॉक्टर प्रकाश आमटेंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी मैफल, कोल्हापुरातील तरुणांचा 8 दिवस उपक्रम, मैफलीत प्रकाशवाटा आत्मचरित्राचंही वाचन, हजारो नागरिकांची ऑनलाईन उपस्थिती। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, हायकोर्टाच्या आदेशानंतर 6 दरड प्रमाण क्षेत्रात कॅमेरे, कोसळणाऱ्या दरडींवर लक्ष ठेवता येणार। सोलापूर गाणगापूर बसला अपघात, 35 प्रवासी जखमी, ट्रॉमा केअर सेंटर तयार असूनही उद्घाटनाअभावी रुग्णांची गैरसोय। सोलापुरातल्या ट्रॉमा सेंटरबाबतच्या एबीपी माझाच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडनं दखल, सोलापुरातला ट्रॉमा केअरचा विषय मार्गी लावणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही। तर सोलापूरच्या बस अपघातातल्या दुखापतग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50,000 मदत केली जाणार असल्याचीही माहिती। साताऱ्याच्या कलेढोणमध्ये नळाच्या पाण्यावरनं 2 कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी, तलवार कुऱ्हाडीसारखी धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर हल्ला, एक जखमी, वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सेनगाव विसरवाडी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये रास्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग। भंडाऱ्यामध्ये बिबट्याची कातडी आणि खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक, नागपूर भंडारा गोंदिया वन विभागाची कारवाई। सिंधुदुर्गातल्या मालवण बंदर जेटी परिसरात पर्यटकांचा अतिउत्साह, गाडी धुण्यासाठी समुद्रात नेताना गाडी वाळूतच रुतली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।